बहुजन क्रांति मोर्चाद्वारे संपूर्ण देशभरामध्ये चार टप्प्यामध्ये हाथरस पीड़ितेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन छेडण्यात आलेलं होतं। याचा चौथा टप्पा म्हणजे आज संपूर्ण देशभरामध्ये जेलभरो आंदोलन सुरू आहे, ज्याच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज आम्ही इथे जेलभरो आंदोलन करतो आहोत। हाथरस पीड़ितेला न्याय मिळवून देण्यापेक्षा तिरे चारित्र्याची अवहेलना करण्यामध्ये पोलीस प्रशासन आणि शासनाला जास्त इंटरेस्ट आहे असं दिसून आलेलं आहे। ही प्रक्रिया सगळी भरकटवून तिला तिच्याच परिवारातील लोकांना दोषी धरायचा अशा प्रकार सुद्धा सुरू आहे। तरी हा प्रकार सगळा थांबवून लवकरात लवकर न्यायालयीन चौकशी सुप्रीम कोर्टाच्या अंडर घेऊन करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि जर लवकर न्याय मिळाला नाही तर आम्ही संपूर्णपणे भारत बंद करण्याची सुद्धा घोषणा करू शकतो।